विरार पूर्वेच्या गोपचरपाडा येथील एका इमारतीच्या तळमजल्यावरील गोदामाला सोमवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. रात्री 8:30 सुमारास या परिसरात तरुणांकडून दिवाळीचे फटाके फोडले जात होते, तेव्हा फटाक्याची ठिणगी या बंद गोदामात पोहोचली व गोदामाला भीषण आग लागली. धुराचे मोठमोठे लोळ बिल्डिंगमध्ये पसरल्याने रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलं होतं. त्यामुळे संपूर्ण बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी बिल्डिंग बाहेर धाव घेतली. वसई विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवरती नियंत्रण मिळवलं आहे. या घटनेत गोदामातील संपूर्ण कपड्याचा माल जळून खाक झाला आहे.